नमस्कार। आईएसपी मजदूर संघाच्या वतीनं 7 तारखेला दिल्ली येथे नंदुरबारची केंद्रीय अर्थराज्यमंत्री माननीय श्री भागवत कराड साहेब यांची नुकतीच आईएसपी मजदूर संघाच्या शिष्टमंडळाने माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून भेट घेतली। या ठिकाणी कार्यभार स्वीकारल्यानंतर आम्ही प्रथम तास त्यांना त्या ठिकाणी भेटलो। नाशिकमधील इंडिया सिक्युरिटी प्रेस आणि करमसी नोट प्रेस या दोन्ही कारखान्यांची संपूर्ण माहिती त्यांना आम्ही त्या ठिकाणी दिली। त्यामध्ये प्रामुख्यानं आयएसपीमध्ये जे मॉडर्नायझेशन ते गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे त्याकरता ते लवकरात लवकर कसं करता येईल ह्याकरता आम्ही त्यांना विनंती त्या ठिकाणी केली। त्यामध्ये भारत देशामध्ये पंतप्रधानांचं एक स्वप्न आहे की ई पासपोर्ट त्या ठिकाणी चालू करायचा आहे। त्या ई पासपोर्ट प्रोडक्शन करता दोन अत्याधुनिक मशिनरी आम्हाला त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे। त्या अनुषंगाने ते पासपोर्टच्या लाईनमध्ये 8 कलर प्रिंटिंगच्या एक शीट फॉर्म आणि रील फॉर्ममध्ये मशीन्स त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे। ऑनलाईन ऑफलाईन एक्झामिनेशनच्या मशीन आयएसपी करता मिळाल्या पाहिजे। अशी एकंदरीत इंडिया सिक्युरिटी प्रेस करता त्या ठिकाणी मॉडर्नायझेशनची जी मागणी आपण त्या ठिकाणी केली। त्यानंतर करन्सी नोट प्रेसमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे एक मशीन लाईन आता आलेली पण उर्वरित ज्या काही 4 मशीन लाईन आहेत त्यासुद्धा 2024 पर्यंत जो रोडमॅप त्या ठिकाणी बनवलेला आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कम्प्लीट झाला पाहिजे। या दोन्ही कारखान्यांचं मॉडर्नायझेशन एक हाय पॉवर कमिटी बनून त्याच्या देखरेखीखाली टाईम बाउंड मॅनरमध्ये त्या ठिकाणी काम पूर्ण झालं पाहिजे अशी मागणी आपण त्या ठिकाणी केली। त्याला मंत्री महोदयांनी अतिशय सविस्तरपणे समजून घेतल्यानंतर एकदम सकारात्मक उत्तर त्या ठिकाणी दिलं आहे। त्या उत्तरामध्ये त्यांनी लवकरात लवकर ते नाशिकला सुद्धा येतील आणि या संदर्भात दिल्ली सुद्धामध्ये मीटिंग लावून मॉडर्नायझेशनचं काम लवकरात लवकर करून देतील असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। त्यानंतर प्रामुख्यानं मयत कामगारांचा जो विषय त्या विषयाच्या बाबतीतसुद्धा आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली। 5% अट असल्या कारणाने संपूर्ण मयत कामगार त्या ठिकाणी आम्ही कामावर घेऊ शकत नाही आणि त्यामुळं आम्ही 1 टाईम सेटलमेंटची मागणी त्या ठिकाणी केली। कोविड काळामध्ये आमचे अनेक कामगारांचं दुःखद निधन त्या ठिकाणी झालं। अत्यावश्यक सेवेत असल्या कारणाने आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या आम्ही कामगारांना विनंती केली की तुम्ही कामावर या। कामगारसुद्धा त्या ठिकाणी कामावर आले ते सेवा केली त्यामध्ये दुर्दैवानं अनेक कामगारांचं दुःखद निधनही झालं। ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यांनीसुद्धा कोविड काळात इतक्या मोठ्या संख्येत जे कामगारांचं दुःखद निधन झालं की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी आपण तोडगा काढू असं आश्वासन त्यांनी त्या ठिकाणी दिलं। याचबरोबर आणखीनही अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये इतर कामगार भरती झाली पाहिजे, दरवर्षी सेवानुत होणारा कामगार त्याचं स्किल ट्रान्सफर झालं पाहिजे म्हणून दर वर्षी किमान 500 कामगार पुढील 5 वर्षाकरता सातत्याने आयएसपीला 500 आणि सीएनपीला 500 असे 1000 कामगारांची भरती दोन्ही कारखान्यामधून त्या ठिकाणी झाली पाहिजे अशीसुद्धा मागणी आपण त्या ठिकाणी केलेली। या ठिकाणी जे नोटांचं बंडल गाळ झालं या प्रकरणामध्ये 2 सुपरवायझरांच्या ठिकाणी त्याची कबुली पोलिसांकडे दिली। प्रेस नोटच्या माध्यमातून स्थानिक वर्तमानपत्रात इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ते सर्व छापून आले। आमच्या कामगारांचं त्या ठिकाणी सस्पेन्शन झालेलं त्यांना लवकरात लवकर रिवॉक करून त्यांना कामावर घेऊन पुढील इन्क्वायरी त्या ठिकाणी चालू ठेवावी असेसुद्धा आपण मागणी त्या ठिकाणी केलेली। एकंदरीतच या भेटीमध्ये अनेक चांगल्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या। मंत्री महोदयांनीसुद्धा आमचं सर्व संपूर्ण म्हणणं सविस्तरपणे ऐकून घेतलं। खासदार हेमंतप्पा गोडसे हे गेल्या 5-6 वर्षापासून सातत्याने इथल्या सर्व परिस्थिती जाणून आहेत। त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी इथले युनियन मॉडर्नायझेशन अपग्रेडेशन नवीन मशिनरी या सगळ्या गोष्टीची मागणी करत असते, एक पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून काम करत असते। नोटबंदीच्या काळातसुद्धा यांनी 24 तास कामं केली अशी व्यवस्थित माहिती मंत्री महोदयांना दिली। त्या दिवशी आम्ही भारताचे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स मिनिस्टर ऑफ फायनान्शियल सेक्रेटरी अजय सेठ त्यांची भेट घेतली। नव्यानंच नियुक्त झालेल्या जॉईंट सेक्रेटरी मनीषा सिन्हा यांचीसुद्धा आपण त्या दिवशी भेट घेतली। एकंदरीत दिल्ली इथं गेलो असताना संपूर्ण प्रेसच्या जे काही विषय प्रलंबित आहे त्या सर्व विषयांवर चर्चा करण्याचं काम मजदूर संघाने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आम्हाला 100% अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात जे सर्व विषय मार्गी लागतील आणि कामगारांना न्याय मिळेल। आपल्या माध्यमातून मी परत एकदा या ठिकाणी जे काही सीएनपीचा जो प्रकार झाला त्या प्रकारामध्ये आपण सर्वांनी जे सहकार्य केलं, आपण जे ज्यावेळेस
संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांनी जे सहकार्य केलं त्यांच्या यापासून आभार।